राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा नाराज आहेत अशी चर्चा आहे। राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे। या दरम्यान अजित पवार दोन वेळा व्यासपीठ सोडून गेले होते। त्यांच्या तडकाभडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का अशी चर्चा सुरू आहे। अधिवेशनादरम्यान त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नसल्यानं ही चर्चा सुरू झाली आहे। याबाबत त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरणही दिलं। अजित दादा केला ते बसून होते इथे, तुमच्यामुळे ते लवकर बाहेर पडले, बोलू आपण नंतर, त्यांना बोलवतो। अच्छा, वॉशरूमला गेले पवार साहेबांच्या भाषण होण्या अगोदर, तोपर्यंत अरे एक मिनिट रुको ना, तब तक ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस और राष्ट्रवादी स्टूडेंट काँग्रेस के नए झंडों का यहाँ पर और हरियाणा एनसीपी का यहाँ पर नए सॉन्ग का यहाँ पर विमोचन हो रहा है। अभी बाय पॉपुलर डिमांड आखिरी भाषण पवार साहब के पहले हे काही महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन नव्हतं, हे राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांनी आपापली मतं मांडली, त्याच्यामुळं हे सगळे विषय आलेले असल्यामुळं मी त्याच्यामध्ये काही भाषण करण्याच्या बद्दल म्हणजे मी काही बोललो नाही, हे वस्तुस्थिती खरी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।